शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांऐवजी नेत्यांवर मेहरनजर, बड्या नेत्यांच्या संस्थांचे कोट्यवधी रुपये माफ करण्याचा डाव। बँकेचे CEO जयंत कडू पाटील यांचा तडका फडकी राजीनामा। सांगली जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत कडू पाटील यांनी आज आपल्या पदाचा तडका फडकी राजीनामा दिला आहे। एका बड्या नेत्याच्या संस्थेच्या हितासाठी प्रस्तावाविरोधात त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलं जात आहे। जिल्ह्यात सध्या या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या संस्थांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्यावर मेहरबान होत असल्याची चर्चा आहे। या नेत्यांच्या संस्थांचे कोट्यवधी रुपयांचं व्याज माफ करण्यासाठी जिल्हा बँकेने तजवीज केल्याची चर्चा आहे। जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या संस्थांच्या कर्जाचे सुमारे 110 कोटी रुपये व्याज माफ करण्याची तयारी सुरू झाली आहे। त्याचबरोबर याच नेत्याच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज राईट ऑफ करण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे 19 मार्च रोजी जिल्हा बँकेची ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे। या सभेत OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजनेला मंजुरी देण्यात येणार आहे। OTS अंतर्गत कर्ज आणि व्याजमाफीचा हा प्रस्ताव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या व्याज माफीचा निर्णय होणार आहे की नाही याबाबत बँकेचे अध्यक्ष अधिकारी मात्र अधिकृतपणे बोलण्यास सध्या तयार नाही। ज्या नेत्याची कर्ज आणि व्याज माफ होण्याची चर्चा आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील, भाजप खासदार संजय पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सत्यजित देशमुख, आमदार सुमनताई पाटील आदींचा संस्थांचा समावेश आहे। नवीन CEO नियुक्ती होईपर्यंत कडू पाटील यांना कामाचे आदेश दिले होते, मात्र बड्या कर्जदारांनी वन टाइम सेटलमेंट राईट ऑफ यावरून संचालक मंडळात वादंग सुरू आहे। जिल्ह्याच्या बँकिंग वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू असताना CEO कडू पाटील यांनी आज राजीनामा दिला। बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक हे विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबईत आहेत। येत्या 2 दिवसात सांगलीत ते येतील। त्यांच्याशी चर्चा करून कडू पाटील पदभार सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।